सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? हो, मी आणि सोनू आणि आमचं सगळं कुटुंब एकदम मजेत. बाळ माझं कधी मोठं झालं कळालंच नाही, बघता बघता बघता. आणि आज बाळाची मम्मा, मोठी मम्मा जाणार आहे मिसळ महोत्सवला बोरिवलीला. गुजी 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 गुजी. काय बघते असं? ती त्या कॅमेरामध्ये बघते की काय चालले, मी इथे कशी काय दिसतेय, हे काय चालले, ही मम्मा बोलतेय खरं पण मम्मा कॅमेरात कशी गेली, असं सगळं ती बोलत असेल तिच्या मनामध्ये. तिकडे बघू, कुठे बघू. आणि दीदीचा व्हिडिओ लावला ना, मेरे घर राम आए है, ते गाणं लावलं ना की अशी छकुलशी बघत असते कंटिन्यू. आम्ही तिला काय भरवायचं असतं ना की आम्ही ते गाणं लावून ठेवतो टीव्हीवरती, कधी अशी ऐकत बसते आणि मग खात बसते. आणि हल्ली काहीतरी बोलायचं असतं तिला कंटिन्यू, है ना. दादा दे दादा दे दे दीदी गे गे चाचा गे गे कुकी. तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं, दाखव ना. माझ्या काकांची मुलगी आहे ना वडराची, तिने खास प्रथासाठी बनवून आणले. ती घरी बनवते स्वतःच्या हाताने. किती छान आहे ग, मस्त आहे, सुंदर आहे. अच्छा ही प्रथा का? हा ही प्रथा. बघा इथे पाळण्यामध्ये प्रथा आहे, बलून मध्ये इथे नाव नाव लिहिले प्रथा. प्रथा झोपली. हा मस्त आहे सोनू. पाहिजे हा घे, पाडू नको, लागे तुला. तोंडात नाही घालायचं बाबा. हे तोंडात नाही घालायचं. हा बाळा, हा हा पकड पकड. अच्छा अशा पकड. अच्छा अशा पकड पकड. अच्छा पकड. नाव काय बहिणीचं? संयमी. संयमी. थँक्यू बो, थँक्यू. हा थँक्यू. आवडला आवडला दीदी, संयमी दीदी आवडला आम्हाला. हे प्रथाला आवडलं बघा, असं प्रथा वाजून सांगते आवडलं असं. तुम्हाला तर माहितीच आहे की मी कंटिन्यू ट्रॅव्हल करत असते. ट्रॅव्हलमध्ये काय होतं ना की काही ठिकाणी वेदर आणि वॉटर हे वेगवेगळं असतं, त्यामुळे माझी स्किन खूपच जास्त डॅमेज होते, टॅन होते. आणि यापासून वाचण्यासाठी मी बरेच प्रोडक्ट ट्राय करत होती आणि माझ्यासाठी युजफुल असं प्रोडक्ट माझ्या हाती लागले, ते म्हणजे विश केअरचं सनस्क्रीन बॉडी लोशन. यामध्ये आहे SPF 50 आणि PA 3+. हे UV रेस पासून माझ्या स्किनचं प्रोटेक्शन करतात आणि टॅन पण हळूहळू कमी करतात. यामध्ये आहे सिरामाइट आणि जे स्किनला मॉइश्चराइज करतं. यामध्ये आहे नियासिनामाइड, सेरामाइट, कॅरेट सीड अँड रसबेरीचे गुडनेस फॉर एव्हरीडे सन प्रोटेक्शन. यामुळे मिळते लॉंग लास्टिंग मॉइश्चरायझेशन, इंटेन्स अँड डीप हायड्रेशन, नो व्हाईट कास्ट, प्रिव्हेंट फोटो डॅमेज अँड रिपेअर स्किन. मी खूप खुश आहे की मला आता माझी नेहमीची फेस सनस्क्रीन बॉडीला वापरावी लागणार नाही, कारण मला मिळालं आहे विश केअरचं परफेक्ट बॉडी लोशन. बेस्ट पार्ट सांगू का, हे 200 ml अंडर 500 आहे, सो अफोर्डेबल. तर मंडळी तुम्ही देखील हे प्रोडक्ट नक्कीच मागवा, तुम्हाला देखील नक्कीच आवडतील. चला तर पटापट तयारी करून भेटते. नमस्कार मंडळी, आज मी आले मिसळ महोत्सवला. आमच्या बोरिवली मध्ये आहे राजू दादा माने यांनी हा आयोजित केलेला आहे. तर आजचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही मस्त छान छान मिसळचा आस्वाद घेणार आहोत सगळे जण मिळून. चला सुरुवात करूया. फूड ब्लॉगर रंजिता इथं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात आपण तिला स्वागत केलं पाहिजे. आमची एक मराठमोळी मुलगी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, अत्यंत गरीब कुटुंबातून, अत्यंत हालाकीच्या ह्याच्यातनं पुढे येऊन तिने जवळजवळ या फूड ब्लॉगर मध्ये 6 लाखापेक्षा जास्त स्वतःचे सबस्क्रायबर केलेले आहेत. नमस्कार दादा, कसे आहे? खूप छान केलं आहे सगळं अरेंजमेंट, मस्त. दुसरं वर्ष आहे. अरे वा, खूप छान. या मिसळ महोत्सवाला भेट देण्याकरता फूड ब्लॉगर रंजिता या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम धन्यवाद आपले लाडके शाखाध्यक्ष राजू दादा माने. आज इतका सुंदर त्यांनी भव्य असा मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे त्यांचा, आणि त्यांनी मला आज इथे बोलवलं. तुम्हाला सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी मला एवढं प्रेम दिलं आहे. आणि माझे सगळे क्रेझी फुडी रंजिताची जे फॅमिली आहे, जी मला रोज पाहत असते सकाळी संध्याकाळी आणि एवढं भरभरून प्रेम देत असते, यासाठी मनापासून खरंच धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आज मी इथे आहे आणि तुमच्यासोबत इतक्या छान गप्पा करू शकते आणि खूप छान वाटतंय हा महोत्सव पाहून. आणि तुमचे सगळे असे खवय यांचे चेहरे पाहून जास्त आनंद होतोय, कारण किती मस्त असे चवी चवीने सगळे मिसळचा आस्वाद घेत आहेत. आणि एक मिसळ नाही तर वेगवेगळ्या पद्धतीची मिसळ इथे आहे. मिसळ प्रेमी जे आहे ते असं वेगवेगळी मिसळ टेस्ट करणार आणि त्यांचा जो आनंद असेल तो दुप्पट होणार आहे दादांमुळे. आणि मला जेव्हा मिसळबद्दल सांगितलं सागर भाऊंनी, तर मी म्हटलं की हो मी नक्कीच येणार, कारण मला पण या मिसळचा आस्वाद घ्यायचा आहे. खूप छान वाटलं इथे येऊन आणि हा क्राऊड पाहून. एकदा जोरदार होऊन जाऊ द्या गणपती बाप्पा. ये वाद आहे, क्या वाद आहे.
खूप छान वाटला, मनापासून धन्यवाद. क्रेझी फुडी रंजिताला तुम्ही सगळेजण भरभरून प्रेम देत आहेत, ओबीनं भरभरून प्रेम देत आहेत, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. महाराष्ट्राची अवीट चव ताजा व शुद्ध खरवस, आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती की मला खरवस किती आवडतो, म्हणून तुम्ही जाणून बसून खरवस पासून सुरुवात केली का? म्हणजे गोड पासूनच आपली सुरुवात आपण गोड पासूनच घेतली. अरे वा, खूपच छान. केसरचं आहे, गुळाचा स्पेशली खरवस आहे, साखरेचा स्पेशल खरवस. हा बघा, हो केसर खरवस, हो, आणि हा आहे गुळाचा खरवस, आणि हा नॉर्मल साखरेचा खरवस. आपण रेग्युलर करतो पारंपरिक पद्धतीने, हा हा बनवतो आपण. नाही का, ज्या कस्टमरला आपल्याला पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीचा पाहिजे तो देतो. हा गुळामध्ये आहे, तो पण पारंपरिक पद्धतीने गुळामध्ये तो पण बनवतो. आम्हाला नाही का मागणी आली केसरचं जास्त, केसरमध्ये आम्ही केसर आणि शुगर पण बनवला, त्याला पण चांगला प्रतिसाद आहे. आणि त्यानंतर परत गुळामध्ये मागितलं, तो पण आम्ही पण तयार केला. अच्छा, हा गुळ आणि केसर. ही जी जाळी असते ना, ही अशी जाळी निघाली पाहिजे खरवस मध्ये. हा असा जाळीदार खरवस एकदम टेस्टी लागतो. वा, आमच्याही महिन्यातून एकदा तरी बनवतात. खूप छान आहे दादा. नमस्कार ताई. नमस्कार. कोल्हापुरी मिसळ आहे ह्याची स्पेशल, तांबडा वगैरे टाकलेली का, तांबडा रस्त्याची अशी झणझणीत का, जरा झणझणीत मिसळ. आणि अच्छा, गावरान तडका मिसळ कोल्हापुरी असतं, कोल्हापुरी. आणि छान तर्रीच पहा किती मस्त अशी लाल आहे बघा, जी तर्री आहे ना कोल्हापुरी मिसळ म्हटल्यावर अशी तर्री असली पाहिजे. नाशिकचा म्हटल्यावर पापड येतोच, पापड येतो आणि मूग येते, गोड येतं. स्पेशल आहे. अच्छा, अरे पाऊली मिसळ नाशिक स्पेशल. आपली मालवणी स्पेशल आहे, आपण कोंबडी वडे तर घेतोच, तर कोंबडी वड्यांच्या बद्दल की मिसळच्या म्हणजे पावाच्या ऐवजी त्यांनी ऑप्शन ठेवले वडे, त्यामुळे मिसळ सोबत वडे देतात. अच्छा, दादरला कुठे आहे हे? दादर भाजी मार्केटला. हॅलो, कसा आहात? एकदम छान. खूप छान क्राऊड आहे, मस्त. आणि मागे छान मोदक बनवत आहेत ताई, ते बघा, बघतात व्हिडिओ, म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आले. बघा, तुम्हाला जमणार नाही ना पालघरला यायला. मिसळपेंची गर्दी ही वाढतच चाललेली आहे. कोल्हापुरी मिसळ आहे, चुलीवरची स्पेशल मिसळ आहे, म्हणजे प्रॉपर ही लोक कोल्हापूरवरून आलेले आहे. कोल्हापुरात शेव चिवडा वापरतात, त्यामुळे आपण शेव चिवडात आपण हे देतो मिसळ. अच्छा, हा थँक्यू. आता परत येणार आहोत आम्ही कोल्हापूरला, तेव्हा नक्की भेटू. हो, स्पेशली मिसळसाठीच येणार मी. मस्त छान कोल्हापूरची तर्री आहे ही बघा, चुल्लीवरची मिसळ. खूप छान नॉनव्हेज. थँक्यू सो मच. आता ना जस्ट व्हिडिओ बघून आले, पालघरच्या बाजारात मोठा बाजार. बरोबर. नमस्कार ताई, कशा आहात? फॉलो करते फेसबुकला असता तुम्ही. हो बरोबर. नाव काय म्हणा तुझं? नाव सावी. सावी किती छान नाव आहे. ती बघायला नाजूक आहे, ती सांगते बघत असते ना ती. लाखो कोळी गीतांची रचना ही मानव संगीतिक महासंघ.
जाना यह दिल क्या हो किसने जाना। दीदी तुला काय वाटतं सगळा हा प्रकार बघण्याकडे कसं वाटतं तुला? धमाल आणि कमाल, खूप छान वाटलं, आनंद झाला। सगळ्यांनी एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा, क्या बात आहे, थँक यू सो मच। माझ्यासोबत आता कीर्ती पाटील आहे, जी ऑर्गनाईज करते चौदार इव्हेंट। चौदार म्हटल्यानंतर सगळं चविष्ट दिसणार नाही का? काय म्हणू याबद्दल? आपण मिसाळ महोत्सवाची सुरुवात 2016 पासून केली आणि कमीत कमी महाराष्ट्रामध्ये 250+ आपण मिसाळ महोत्सव केलेले आहेत आणि इथे आपलं बोरिवलीमध्ये दुसरं वर्ष आहे आणि आपल्या मिसाळ महोत्सवमध्ये 12 प्रकारच्या 12 प्रांतातल्या वेगवेगळ्या चवीच्या एकाच ठिकाणी मिसळ येतात। म्हणजे पुणे आहे, पुण्याची मिसळ आहे, कोल्हापुरी मिसळ आहे, नाशिकची मिसळ आहे, तर एकाच ग्राउंडमध्ये आपण 12 प्रकारच्या मिसळ करतो। तिथे आपली कोल्हापूरची मिसळ आहे, पुण्याची मिसळ आहे, नाशिकची मिसळ आहे, म्हणजे तुम्ही जसं मगाशी बोलल्याप्रमाणे 100 मीटर जरी गेलो तरी चव बदलते, तसंच आहे। तर 500 किलोमीटरवरून आले तर ऑफकोर्स चव बदललेली आहे, त्यामुळे कोल्हापूरची रांगडी चव आहे, पुण्याची नाशिकची आपली काळा रस्त्याची मिसळ आहे, हिरवी मिसळ आहे, पांढऱ्या रस्त्याची मिसळ आहे, तंदूर मिसळ आहे, म्हणजे सगळ्यांना एकाच ठिकाणाहून सगळ्या गावातल्या चव आपल्याला एकाच ठिकाणी मिळू शकतात। क्या बात आहे, आणि खूप छान वाटलं सगळं। आम्ही चव टेस्ट केला, म्हणजे ज्या ज्या आवडल्या त्यांना आम्हाला टेस्ट करायला मिळाल्या, खूप छान वाटलं। भेटूया आपण, आता नुकताच मिसळ महोत्सव झाला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो, पण सागरदादांनी सांगितलं जेवल्याशिवाय जायचं नाही आहे, तुम्ही जरी किती मिसळ खाल्लेली असली तरी। तर मी जेवणासाठी गोकुळ हॉटेलमध्ये आले, माझ्यासोबत आहेत गौरव दादा। कसे आहात दादा? खूप छान झाला कार्यक्रम, बरं वाटलं। सो आता आम्ही सगळे आता जेवायला एकत्र बसले, काय म्हणाल आज? काय नाही, कार्यक्रम तुम्ही आलात आणखी शोभा वाढली आणि असं तुम्ही कार्यक्रम आपल्याकडे येत जावा आणि तुमचे भरपूर सबस्क्राईब आहेत, त्यामुळे त्यांना खूप आनंद वाटला। तुम्ही जेव्हा सुरुवात केली येतानाच तिथे लोकांना फोटो काढायला चालू झाले तुम्हाला तुमच्याबरोबर, ते येईपर्यंत अशी तुम्ही सहकार्य आम्हाला करा अशी विनंती। मदत धन्यवाद, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मंडळी, बरोबर की नाही? तर आता त्यांना थोडंसं उशीर होतोय, घाई होते, कारण की तिकडे सगळे पाहुणे येत आहेत, त्यामुळे गौरवदादांना घाई म्हणून गौरवदादा जात आहेत तिथे आणि आम्ही तिथे इथे थांबतोय। आता लवकरच सागरदादांची पण वाट पाहू। हां चालेल। आणि हे आहेत सागर बागुल भाऊ। नमस्कार। नमस्कार मॅडम, छान वाटलं आज कार्यक्रमाला येऊन, खूप मस्त वाटलं। मला पण एवढं छान वाटलं तुम्ही आलात, एवढा तुम्ही चांगला शो मस्तपैकी एकदम एन्जॉय केलात, मला एवढं बरं वाटलं ना की खूप बरं वाटलं अगदी। म्हणजे आणि मी तुम्हाला म्हणजे मी पहिल्यापासून माझं खूप इच्छा होती तुम्ही आमच्या कोणत्या कार्यक्रमाला यावं, कारण का तुमची जर्नी मी बघितली आहे आणि मी ऐकली आहे। आता जर तुमचे काही 2-3 एपिसोड आले त्यामध्ये मी जर्नी अक्षरशः मी इमोशनल झालो होतो की आणि असं मला मनापासून वाटतं की एक मराठी मुलगी जी कुठे एवढं करते ना, यासाठी आपण तिला मेहनत केली पाहिजे, तिला आपण पुश केलं पाहिजे, यासाठी मी मेहनत घेणार, या अँगलने मी तुम्हाला नेहमी मदत करत असतो आणि फ्युचरमध्ये पण करेन। आणि तुम्ही आलात मला एवढं बरं वाटलं ना, आज आमचे सगळे लोक खुश झाले आणि तुमचं जे काही लोकांशी रिॲक्शन करणं असतं, कसं लोकांबरोबर बोलणं, अगदी त्यांच्यासारखं होऊन बोलणं, पुन्हा त्यांच्याबरोबर सेल्फी घेणं, फोटो काढणं, कुठेच तुम्हाला असं वाटत नाही नाही मी नाही देणार, अगदी त्यांच्यासारखे होऊन जातात तुम्ही, त्याच्यामुळे मला एवढं बरं वाटलं ना, खूप छान वाटलं। मनसे शाखाध्यक्ष राजूदादा माने यांनी हा मिसळ महोत्सव ऑर्गनाईज केला होता आणि इतका छान होता हा मिसळ महोत्सव आणि सगळं इतका आनंद लुटत होते मिसळ महोत्सवामध्ये, खूपच छान। आम्ही मिसळवरती ताव मारला होता, मस्त छान मिसळ खायला बसलं, पण सागर भाऊ आले आणि मला बोलले नाही नाही
अभी खाना बाहर जाके खाने का है कारण का तुमचा पाहुणचार करणं हा माझं कर्तव्य आहे. तुम्ही माझ्यासाठी आलात, माझ्या शब्दाकरता आलात, तुमचा पाहुणचार करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यासाठी मी तुम्हाला बोललो की मिसळ पुटोडी खावा, पण बाहेर आपल्याला जेवायला जायचं आहे. एक दिवशी खूप लेट नाईट निघालो होतो पंढरपूरवरून आणि येताना आम्हाला हॉटेल मिळत नव्हतं. त्यावेळेसही दादानी मला रात्री 12 वाजता फोन करून मिळालं का हॉटेल काय झालं आहे कसं होतं आहे. लगेच आम्ही तिथे इथे अरेंजमेंट केली, फोन बिन केले आणि आम्हाला आमच्या जागेवरती पोहोचवलं. आपलं ऑल इंडिया परमिट आहे, मला कधीही फोन करा. 365 दिवस फोन माझा 24 तास चालू असतो. कधीही फोन करा. एक माझी बहीण म्हणून तुम्हाला हा भाऊ म्हणून नेहमीच मदत करणार. आणि एक मराठी मुलगी खास करून माझं कर्तव्य मी तुम्हाला करणार, ते मदत नेहमीच करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच छान वाटलं. थँक्यू. विवान हाय कर सगळ्यांना. हाय फॅमिली. हाय फॅमिली. सांग ना तू, बोल ना. आता मी चाललो, आता मी चाललो खायला. काय खाणार आहेस तू? दाल खिचडी. दाल खिचडी. आता तिचं असं झालं, अरे ते निघाले असं कसं. आता चल ना पालघरला, चल ना पालघरला. आता परत दुर्गाचा व्हिडिओ बघितला, फुल ऍक्टिव्ह आहे. फुल ऍक्टिव्ह. केळव्याचा दुर्गाचा व्हिडिओ बघितला. बाबा आपण कधी जायचं बीच वर? आम्ही आलो की केळव्या जातो तिकडे. तुझ्यासारखं रोज चल पालघरला. हा आम्हाला घर घ्यायचं. आता घर कशाला घेतात? आमच्याकडे यायचं. हा रोज जायचं, रोज यायचं.